नमस्कार, आज आपण बनवत आहोत मटार मशरूम मसाला। करायला अगदी सोपी आणि खायला तितकीच टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 2 वेलदोडे, 5 ते 6 मिरे आणि 1/2 चमचा कसुरी मेथी ह्याची पूड करून घेणार आहे। आणि इथे मी 1 पॅक मशरूम घेतलेला आहे, ते व्यवस्थित असं पील करून घेत आहे, म्हणजे स्वच्छ करून घेत आहे। त्याची वरची स्किन काढून घेणार आहे आणि मधोमध जे स्टेन असतं ते देखील आपण काढून घेणार आहोत। आणि एका मशरूमचे 4 भाग करणार आहे मी। हे पहा, ह्या पद्धतीने मशरूमचे साईज आपण मोठीच ठेवणार आहोत। एका पॅनमध्ये मी 1 चमचा बटर घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि 1 चमचा बारीक चिरलेलं आलं घालून घेतलेलं आहे। ते व्यवस्थित असं बटरवरती परतून घेणार आहे रंग बदलेपर्यंत। नंतर त्यामध्ये मी हिरवी मिरची बारीक चिरून ती देखील घातलेली आहे। मिरची देखील आपण व्यवस्थित अशी परतून घेणार आहोत। नंतर 2 मीडियम साईजचे कांदे चॉपरमध्ये चिरून घातलेले आहेत मी, ते देखील परतून घेत आहे। नंतर 8 ते 10 मणुके जे बेदाणे ते देखील चिरून घातलेले आहेत, स्वीटनेससाठी घातलेले आहेत मी इथे, ते देखील परतून घेत आहे। हे पहा ह्या पद्धतीने। नंतर 3 टोमॅटोची मी प्युरी केलेली आहे, मीडियम साईजचे टोमॅटो आहेत ते, त्याची प्युरी मी घालत आहे। टोमॅटो प्युरी देखील आपण व्यवस्थित परतून घेत आहोत। त्यामध्ये सुके मसाले ॲड करत आहोत, लाल मिरची पावडर, बेडगी मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि धणे पावडर। हे सुके मसाले घातलेले आहेत आपण, ते देखील आपण व्यवस्थित असे परतून घेत आहोत। इथे मी आणखीन 1 चमचा बटर ॲड केलेला आहे। बटर जास्तीत जास्त वापरल्यामुळे चव छान येते, अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटतं त्या पद्धतीचा मटर मशरूम मसाल्याची चव येते। त्यासाठी मी भरपूर बटर वापरलेलं आहे, ऑप्शनल आहे। त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि 8 ते 10 काजूची प्युरी केलेली आहे, ती देखील घालून घेत आहे। थोडंसं पाणी ॲड करत आहे मी त्यासोबत, जेणेकरून मसाले खाली पॅनला करपू नयेत म्हणून। आणि हे सर्व मिश्रण आता मी व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकताय अगदी व्यवस्थित परतत आहोत। आपण जी सुरुवातीला मसाल्याची पूड केलेली होती ती पूड देखील मी घालून घेत आहे। हे पहा, व्यवस्थित असं तेल सुटू लागलेलं आहे। त्यामध्ये मी 1 वाटी फ्रोझन मटार घातलेले आहेत आणि सर्व मशरूम घालून घेत आहे। हे पहा, तुम्ही पाहू शकता सुरुवातीला आपल्याला वाटेल मटार जास्त वाटत आहेत आणि मसाला कमी वाटतो आहे, पण हे अगदी 2 मिनिट वाटतं जेव्हा आपण परतायला चालू करतो मशरूम आणि मसाला, तेव्हा मशरूमची साईज अगदी छोटी छोटी होत जाते आणि मशरूम पाणी सोडायला चालू करतं। त्यासाठी आपण सुरुवातीला पाणी ॲड नाही करत आहोत आणि झाकण घालून मंद गॅसच्या फ्लेमवरती आपण आता ही भाजी शिजवून घेणार आहोत। हे पहा, अगदी थोडंसंही आपण पाणी न घालता भाजीला भरपूर पाणी सुटू लागलेलं आहे। तुम्ही पाहू शकताय भाजी आपली व्यवस्थित अशी परतत आहोत आपण। आणि जे आपण जे काही मसाले घालणार आहोत ते मसाले आपण मशरूम घालायच्या अगोदरच घालणार आहोत। मशरूम घातल्यानंतर कुठलेही मसाले परतले जात नाहीत, मशरूमला भरपूर असं पाणी सुटतं। हे पहा, तुम्ही पाहू शकताय मशरूमला भरपूर असं पाणी सुटलेलं आहे, आपली भाजी तयार आहे। मी वरून बारीक चिरलेली हिरवीगार अशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मी मटार मशरूम मसाला सर्व्ह करत आहे गव्हाच्या पिठाच्या तंदूरसोबत। होममेड के आहेत हे सुद्धा, ह्याची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे। चला तर मग घरी नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।